वेलकम इन फ्यूचर एजुकेशन नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित शांता शेड के मराठी शाळा नंबर 135 आसपास नगर लिंबायत सूरत आपले हार्दिक स्वागत करीत आहे। वेलकम इन फ्यूचर एजुकेशन गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एजुकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जय गरिबी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 2.4 मधील उदाहरण 3 शिकणार आहे। त्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय पहा, दोन अंकाच्या संख्यांचा अंकांची बेरीज 9 आहे। जर अंकांची अदलाबदली करता मिळालेली नवी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने जास्त असेल तर मूळ संख्या शोधा। बरोबर, आपल्याला मूळ संख्या शोधायला सांगितलेली आहे। मग दोन अंकांच्या संख्येची बेरीज किती आहे? 9। पण आपल्याला दोघ अंक माहित नाही। बरोबर, मग या ठिकाणी बेरीज दिली याच्या अगोदर आपण जे स्वाध्याय 2.4 वर आधारित उदाहरण मध्ये आपण पाहिलं होतं फरक। बरोबर, फरक होता त्याच्यामध्ये, फरक म्हणजे काय? वजाबाकी, उदाहरण 14। तर त्यावेळेस वजाबाकी म्हणजे फरक असल्याने आपण बेरीज केली होती। आता या ठिकाणी आपल्याला बेरीज दिलेली की दोन संख्यांची बेरीज काय आहे? 9। मग आपण या ठिकाणी काय करणार? वजाबाकी। पण कसं? मग एकम स्थानाची संख्या बरोबर x मानू। एकम स्थानाची संख्या काय मानायची आहे? x। आता इथं सांगितले दोन अंकांची बेरीज बरोबर किती होते? 9। दोन अंकांची बेरीज 9 होते। मग आपल्याला दशकचा अंक शोधायचा आहे। दशक स्थानाची संख्या आपण याच्या अगोदर पण शिकले होते की संख्या या ठिकाणी दोन अंक आहेत, म्हणजे पहिला अंक आहे एकम आहे, इकडचा अंक काय आहे? दशक। एकम स्थानाच्या अंकाची किंमत आपण शोधली x, आणि या दोघांची बेरीज किती होते? 9। मग हा अंक माहित नाही पण आपल्याला या ठिकाणी माहिती दशक काय आहे, दशक स्थाने म्हणजे 10। मग या ठिकाणचा अंक आपल्याला माहित नाही। बरोबर, मग या ठिकाणी कोणता अंक येईल? तर त्यासाठी आता इथे बेरीज दिली आहे तर या दोघांचे काय करणार आपण? वजाबाकी। मग आपण या ठिकाणी लिहिणार 9 वजा एक्स। बरोबर, 9 मोठी संख्या म्हणजे या ठिकाणी बेरीज मध्ये आहे, म्हणजे 9 पुढे घ्यायचा आणि नंतर एक्स घ्यायचा एकम स्थाने। मग या ठिकाणी लिहित असताना दशक स्थान बरोबर 10 कंसात 9 वजा एक्स। याप्रमाणे आता दशक स्थानाची जी किंमत होईल ती हा 10 याला गुणेल, वापस 10 एक्स ला गुणेल। याप्रमाणे मग 10 नाम 90 वजा 10 गुणिला एक्स 10x। याप्रमाणे एकम स्थान पण भेटलं आणि दशक स्थान पण भेटलं। मग आपण मूळ संख्या लिहू शकतो। मूळ संख्या, मूळ संख्या कशी बनते? एकम अधिक दशक, याप्रमाणे मूळ संख्या बनते। मग दशक काय आहे? या ठिकाणी शोधलं दशक स्थान 90 वजा 10x अधिक एकम काय आहे? एकम स्थानाचा x। मग मूळ संख्या काय झाली? 90 वजा, आता हा वजा 10 आहे, हा धन आहे। बरोबर, 10 मधून 10x मधून 1x गेला म्हणजे वजा 9x। पुन्हा एक वेळेस समजा,
की या ठिकाणी आपल्याला हे दोघं सजातीय पद झाले, दहा मोठी संख्या आहे याच्यापेक्षा दहाला वजा चिन्ह नाही, म्हणजे आपण वजाबाकी करू, दहा मधून एक गेला किती नऊ, बरोबर सजातीय पदचा एक जसेचा तसा, ही झाली आपली मूळ संख्या। आता मूळ संख्या आपण भेटली आपल्याला, आता त्यांनी काय सांगितलंय, जर अंकांची अदला बदली करता मिळालेली नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने जास्त आहे। आता आपण काय करू, अंकांची अदला बदली केली असता, अंकांची अदला बदली केली असता, मग अंकांची अदला बदली केली असता आपल्याला काय भेटणार आहे, नवीन संख्या। आता अंकांची अदला बदली करायची आपल्याला, मग या ठिकाणी अदला बदली करत असताना एकमचा अंक दशक मध्ये, दशकचा अंक एकम मध्ये, बरोबर अंक या प्रमाणे नवीन संख्या एकम आणि दशक, पण या ठिकाणी अंकाची अदला बदली होणार आहे, नवीन संख्या या ठिकाणी आपल्याला दिलंय दशकचा अंक, म्हणजे आपल्याला काय लिहावं लागतो, दहा गुणाकार मध्ये, बरोबर। आता या ठिकाणी आपण ती संख्या लिहिणार की एकमचा अंक दशक मध्ये, दशकचा अंक एकम मध्ये, मग एकमचा अंक आहे एक तो आपण या ठिकाणी लिहिणार, आणि एकमचा अंक, एकमचा अंक आहे नऊ वजा एक, कारण की हा दहा तर दशकस्थानी, तर दशक आपण इकडे दिलाय, मग अंक काय झाला, नऊ वजा एक्स, मग नवीन संख्या काय बनते, दहा गुणिला एक्स, दहा एक्स अधिक नऊ वजा एक्स, इथं एक्स राहिला, दहा एक्स, बरोबर। मग दहा एक्स एक्स किती झाले, नऊ एक्स अधिक नऊ, ही झाली नवीन संख्या, बरोबर। मूळ संख्या पण भेटली आपल्याला, बरोबर मूळ संख्या पण भेटली आणि नवीन संख्या पण आपल्याला भेटली। मग आता आपल्याला नवीन संख्या, बरोबर नवीन संख्या बरोबर मूळ संख्या, मूळ संख्या करायचंय, दोघ संख्या कशी व्हायला पाहिजे, समान। नवीन संख्या काय भेटली आपल्याला, नऊ एक्स अधिक नऊ, बरोबर मूळ संख्या काय भेटली, नव्वद वजा नव्वद वजा नऊ एक्स। आता आपण वाचायचंय की काय दिलं होतं, अंकांची अदला बदली करता मिळालेली नवीन संख्या, मिळालेली नवीन संख्या मूळ संख्येत मिळविता मूळ संख्येपेक्षा 27 ने जास्त आहे, मूळ संख्येपेक्षा ही काय आहे, 27 ने जास्त आहे, ही जास्त आहे, परंतु आपल्याला याला 27 न देता त्या ठिकाणी जी संख्या आहे ती बरोबर टिकून ठेवायची आहे, म्हणून 27 इथं प्लस न करता या ठिकाणी 27 काय करायचं आहे, प्लस करायचं आहे, म्हणजे ही संख्या 27 ने जास्त आहे। याप्रमाणे त्या ठिकाणी आपलं समीकरणची रचना होईल। आता समीकरणची रचना झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी समीकरण सोडवायचं आहे, तर समीकरण सोडवत असताना आपल्याला माहिती आहे बा, या ठिकाणी नऊ एक्स आणि इकडे पण नऊ एक्स, हा नऊ एक्स इकडे जशा तसा हा ऋण इकडे जाताना काय होईल, धन नऊ एक्स, बरोबर। नंतर इथं काय आहे, नव्वद आणि इकडे सत्तावीस, नव्वद आणि सत्तावीस किती झाले, सात नऊ दहा अकरा एकशे सतरा, बरोबर अशा प्रकारे। आता या ठिकाणी आपण हे केलं, आता हा जो नऊ होता हा बाकी आहे, नऊ इकडे झाला आहे, इकडे जाताना काय होईल, ऋण। आता नऊ एक्स नऊ एक्स किती झाले, अठरा एक्स, बरोबर एकशे सतरा मधून नऊ गेला किती, एकशे आठ। आता या ठिकाणी हा अठरा भागाकार मध्ये इकडे जाताना सॉरी गुणाकार मध्ये इकडे जाताना भागाकार मध्ये, एकशे आठ भागीला अठरा
18 भागाकार येत नसेल तुम्ही भागाकार पण करू शकता बरोबर। आता या ठिकाणी आपलं उत्तर झालं का? नाही। आपल्याला आता मूळ संख्या शोधायची आहे। मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। मग एकमचा अंक दशकचा अंक शोधून सुद्धा करू शकतात आणि डायरेक्ट पण करू शकतात बरोबर। डायरेक्ट करायचं म्हटलं तर आपल्याला दिले मूळ संख्या, आपल्याला सांगितलंय मूळ संख्या। मूळ संख्या लिहू आपण किती आहे 90 वजा 9x। 90 जशाच्या तसा वजा 9 पण जशाच्या तसा, नंतर इथं एक्सच्या जागी काय 6 नाही 9 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
बरोबर, वजाबाकी केली असता 10 इकडे 8, 10 मधून 4 गेला 6, 8 मधून 5 गेला 3, बरोबर ती संख्या असेल 36। मोड संख्या जर आपल्याला त्या ठिकाणी एकमचा अंक सांगितला असता, x किती आहे 6, आला एकमचा अंक, दशकचा अंक बरोबर, तर दशकचा अंक पण याच्यामध्ये आपण त्या किंमत मिळवल्यानंतर आपल्याला दशकचा अंक मिळेल, जसं 6 10 60, 90 मधून 60 गेले किती येईल 30, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी ती संख्या मिळेल। याप्रमाणे आपल्याला उदाहरण